हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्यात वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय शेतातील उभं असलेलं कपाशी तूर गहू हरभरा भाजीपाला आदी पिकांना जमीन दोस्त करत या पिकांची नासाडी केली आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा हिवरखेडा खडकी धोत्रा केलसुला या गावासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलाय वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे जंगली प्राणी रोही हरिण रानडुक्कर कोल्हे रात्रीच्या वेळी शेतात येऊन पिकांशी नासाडी करतात प्राणी उभ्या झाडांना मोडून कपाशीचे बोंडे तुरीच्या शेंगा खातात झाड मोडल्यामुळे त्या झाडांना येणारे बोंडे आणि शेंगा वाळून जातात त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय वन्य प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेतीला लावलेला खर्च निघतो की नाही हाच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बरेचदा नुकसान मोठा आणि भरपाई कमी असा प्रकार घडतो त्यामुळे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर येतं वन्यप्राण्यांच्या हायदोसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं यामुळे उत्पन्नात चांगलीच घट येते याकरिता संबंधित विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जाते इतक्या महागाचं पीक पेरलं कोणती रबी असू द्या तुम्ही सांभाळल्याशिवाय यायला तयार नाही रात्री जागली असताना तीस रुयाचं खांड झोप लागल्याच्या नंतर सकाळी उठून पाहतो तुझे सवाल पीक काय इलाज काय करावा यासाठी आमच्या आमच्या शिवारामध्ये सातशे एकर वन विभागाची जमीन असून एवढे वन्य प्राणी झाले की डुकर रोही वान्य हरिण या एवढी जागल करून या पिकाचं काहीच होत शेतकऱ्याला काहीच नाही इतकी जागल करून भाकर खाल जरी घरी गेलं तरी पण चक खाऊन चालले अशी काळजी घ्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला थोडी आर्थिक मदत द्यायला पाहिजे नाही तर अनुदान मधून कंपाऊंडची सोय करायला पाहिजे की आम्हाला या जे वन्य प्राणी आहेत रोही डुकर आणि हरिण हे या वन्य वन विभागाच्या लोकांनी याची काहीतरी योजना करून त्याचा आम्हाला फायदा करून द्यावा नाही तर हे आमचं पीक येण्याचं हातात आलेलं पीकसुद्धा आमच्या याला येत नाही काय करावं हेच आम्हाला नाही दिवस जागल करून काही उपयोग होईल पूर्ण पीक सर्व नष्ट करून टाकायला इथे आणि त्यातल्या त्यात, त्यात रोह्याचा तर जास्त त्रास आहे जे जे रोहीचे शंभर शंभर याचा एक कळप आहे ते येतात आणि हे पूर्ण नुकसान करून टाकतात मग त्याच्यामुळं आम्हाला काहीच सूचना असं झालं आहे आम्ही काय करावं काय नाही या वन विभागावाल्यानं आम्हाला खूपच म्हणजे एक कुंपन द्यावं किंवा त्याने येऊन आम या वन्यप्राण्याचं त्या वनामध्ये घालून काहीतरी योजना करून त्याचा आम्हाला मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे शासनानसुद्धा याच्याकडे लक्ष देऊन वन विभागाला सांगून आम्हाला त्याची मदत करावी हीच आमची अपेक्षा आहे आमचं पिकच पूर्ण जेवढं पीक आलं हे पूर्ण नष्ट करायला इथं वन्यप्राणी